नमस्कार मित्रो माझ्या कायदेभान या लीगल चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आप पॉवर ऑफ अटर्नी म्हणजेच कुलमुखत्यारपत्र पण कुलमुखत्यारपत्र बघताना पॉवर ऑफ अटर्नी बघताना आज एका वेगळ्या संदर्भाने हे बघणार आहोत तो संदर्भ काय आहे तर पुणे व परिसरामध्ये गुंठेवारीचे फ्लॅट म्हणजेच ग्रामपंचायत सॅक्शनचे फ्लॅट हे मोठ्या प्रमाणे उपलब्ध आहेत आणि ते कम्पेअर टू एन ए टी पी फ्लॅट फ्लॅटच्या तुलनेमध्ये खूप स्वस्त आहेत किती स्वस्त आहेत आमच्या धायरी आणि नरे परिसरामध्ये साडेपाचशे स्क्वेअर फीटचा सा, वन बी एच के जर तुम्ही घ्यायला जात असाल एन ए टी पीच्या सँक्शनच्या प्रोजेक्टमध्ये जर घेत असाल तर तो बत्तीस ते पस्तीस लाखात जात मिळतो पण ग्रामपंचायत सँक्शनच्या स्कीममध्ये तुम्ही घेत असाल तर अठरा लाखात मिळतो म्हणजे जवळजवळ डबल फरक आहे तर एक मिडल क्लास फॅमिली आहे मिडल क्लास माणस आहेत ते एन ए टी पीचं बत्तीस ते तेहतीस लाखाचं फ्लॅट घेण्यापेक्षा अठरा लाखाचं ग्रामपंचायतचं फ्लॅट घेणे पसंत करतात पण आता याच्यात एक मुख्य अडचण अशी आहे की ग्रामपंचायत सँक्शनच्या फ्लॅटची आत्ता खरेदी खत होत नाही सेल डीड होत नाही खरेदी खत होत नाही म्हणजे जो विकत घेणारा आहे जो खरेदीदार आहे त्याच्या नावाने टायटल ट्रान्सफर होत नाही आहे त्याच्या नावाने त्या फ्लॅटची मालकी हक्क ट्रान्सफर होत नाही मग मालकी हक्क कधी होणार माहीत नाही खरेदी खताची नोंदणी कधी चालू करणार माहीत नाही शासनाने बंदी आणून ठेवली आहे मग व्यवहार तर करायचा आहे मग हे व्यवहार कशाने केले जातात या व्यवहारात पवारव पटणी कुलमुखत्यारपत्र याचा वापर करून हे व्यवहार केले जातात हे लिगल आहेत का खरेदी खतरता होत नाही मग हा ऑफ पटणे लिगल आहे का ते कसं काम करतं त्याच्याबद्दल आज मी तुम्हाला माहिती महीत सांगू माहिती सांगतो ऑफ पटणे लिगल आहे का हो ऑफ पटणे लिगल असते बरं मागे ऑफ पटणीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की दोन प्रकारचे ऑफ पठणी असतात एक असतो एक जनरल ऑफ पटणी जे ऑफ पठणी करून देणाराची डेथ झाल्या झाल्या ते ऑफ पठणीचं राईट्स पण संपुष्टात येतात तो डॉक्युमेंट तो दस नल अँड वाईड होतो दुसरा ऑफ पठणी असतो कधीच रद्द न होणारा पॉवर पठणी आता हा कधीच रद्द न होणारा ऑफ पठाणी हा इटर्नल असतो पर परपेच्युअल असतं एकदा तुम्ही एखाद्याने एक दिला की ते कायमचं राहतं पण ही याच्यात नेहमी लिहिलं असतं की इन द एक्सचेंज ऑफ कन्सिडरेशन पैशाच्या कि कशाच्या पैशाच्या किंवा कशाच्या तरी म बदल्यात तो ऑफ अटर्नी दिला जातो आता याचा वापर कसा करतात की गुंठेवारीतला किंवा ग्रामपंचायत शासनाचा फ्लॅट विकताना खरेदी खत होत नाही आहे पण व्यवहार पूर्ण करायचा आहे आणि खरेदी खत आत्ता नाही झालं तरी भविष्यात कधीतरी करायचं आहे मग प्रॉब्लेम असा आहे की आज व्यवहार केला बिल्डरला खरेदीदारांनी सगळे पैसे दिले आणि बिल्डरनी पण फ्लॅटला फ्लॅटचं पजेशन यांना दिलं कायदेशीर पजेशन डीड लिहून दिली म्हणजे पजेशन मिळालं हे राहायला गेले पण मालकी हक्काचा प्रॉब्लेम आहे कारण खरेदी खत व्हायचं आहे मग आता खरेदी खत कधी उघडणार माहीत नाही रजिस्ट्री कधी चालू करणार माहिती नाही करणार की नाही हेही माहिती नाही चार महिने सहा महिने वर्ष दोन वर्ष दहा वर्ष कधी किती वेळ लागेल माहीत नाही बरं जेव्हा केव्हा खरेदी खत उघडेल तेव्हा समजा खरेदी खत मारण्यासाठी हा खरेदीदार आणि विक्री करणारा बिल्डर हे दोघेही रजिस्ट्रारकडे जाऊन दोघांनी सही मारायचे असतात सया करायचे असतात खरेदी कथावर पण तोपर्यंत तो तो बिल्डर कुठे असेल राहील जिवंत असेल नसेल दहा वर्षांनी जर होणार असेल तर किती अडचण मग त्याच्यासाठी काय ही अडचण टाळण्यासाठी आज जी पद्धत वापरली जाता इकडे ती अशी आहे जो खरेदीदार आहे तो कायदेशीर पजेशन डी डी घेतो आणि खरेदी ऐवजी दुसरा दस्त तयार करून घेतो तो म्हणजे पॉवर ऑफ अटर्नी या पॉवर ऑफ अटर्णीमध्ये जो विक्री करणारा बिल्डर आहे विक्रेता आहे तो लिहून देतो की मी अमुक अमुक बिल्डर ही ही सोसायटी किंवा ही हा प्रोजेक्ट मी बांधला आहे याच्यातला हा अमुक फ्लॅट नंबर मी कायदेशीर मालक आहे आणि पुढे लिहितो की या प्रॉपर्टीचं खरेदी विक्रीचा व्यवहार जेव्हा केव्हा होईल तेव्हा माझ्या वतीने खरेदी कथावर किंवा त्या दस्तावर विक्री करणारा म्हणून सही करण्याचे सर्व अधिकार मी या खरेदीदारास देत आहे आणि हे कधीही रद्द न होणाऱ्या पॉवर ऑफ अटर्नीच्याद्वारे देत आहे अशा पद्धतीचं पॉवर ऑफ करून खरेदीदारास तो पॉवर ऑफ अटर्नी देतो हा डॉक्युमेंट लिगल आहे का हो लिगल आहे पॉवर ऑफ अटवणीमध्ये हे जे लिहिलं ते लिगल आहे मग हा डॉक्युमेंट खरेदीदार कधी वापरणार जेव्हा केव्हा सहा महिन्यांनी दीड वर्षांनी तीन वर्षांनी दहा वर्षांनी जेव्हा केव्हा गुंठेवारीच्या फ्लॅटची किंवा ग्रामपंचायत सक्शनच्या फ्लॅटची नोंदणी चालू होईल खरेदी खत रजिस्टर करणे चालू होईल तेव्हा हा जो खरेदीदार आहे तो हा डॉक्युमेंट घेऊन खरेदी खत बनवून घेणार खरेदी खतमध्ये लिहिणार की अमुक बिल्डर हा ए नावाचा बिल्डर बी नावाच्या खरेदीदारास हा फ्लॅट विकत असून याचा मोबदला एवढा आहे आणि ऑलरेडी दिला आहे असं सगळं लिहिणार आणि हे खरेदी खत घेऊन रजिस्ट्रारकडे जाणार रजिस्ट्रार याला विचारेल तू कोण आहे म्हणेल मी खरेदीदार सही मार खरेदीदाराच्या ठिकाणी हा सई मारणार तो म्हणेल विक्री करणारा कोण आहे तो म्हणेल तो बिल्डर आहे बिल्डर लहान मग हा जो खरेदीदार आहे तो पवारापटांनी काढून देणार हे बघा पवराव पट्टण बिल्डरची एकदा पवारा पट्टांनी दिसली पवारापटांनी दि� रजिस्टर्ड आहे मग बिल्डरची गरज नाही विक्रीदारची जिथे सही लागते तिथेच तिथली सहीसुद्धा हा खरेदीदारच मारणार कोणाच्या वतीने विक्री करणाऱ्याच्या बिल्डरच्या वतीने म्हणजे हा जो खरेदी खत आहे ही जे सेल डीड आहे याच्यावर तुम्हाला नवल वाटेल पण दोनही सह्या एकाच माणसाची राहणार म्हणजे खरेदीदाराची सही पण या याच माणसाची राहणार आणि विक्रीदाराची सही पण याच माणसाची राहणार आणि अशा पद्धतीने हे खरेदी खत नोंदणीकृत होणार आणि हे खरेदीखत पूर्णपणे कायदेशीर राहणार खरेदीदार विक्रीदार दोघांच्या सहाय्या एकच माणूस जरी मारत असला तरी हा जो टायटलचा डॉक्युमेंट आहे किंवा दस्त आहे हा पूर्णपणे लिगल राहणार कायदेशीर राहणार आणि या दस्ताद्वारे फ्लॅटची कायदेशीर मालकी खरेदीदारास त्या दिवसापासून म्हणजे हे खरेदीखत जेव्हा केव्हा नोंदवणार त्या दिवसापासून त्याला टायटल ट्रान्सफर होणार कायदेशीर मालकी मिळणार अशा पद्धतीची ही प्रोविजन आहे आणि ही प्रोविजन सध्या ग्रामपंचायत सँक्शन फ्लॅटच्या बाबतीत सगळे वापरतात बऱ्याच लोकांना भीती असते की हे पॉवर ऑफ पठणी अशा पद्धतीचं चालेल का अशी भीती असते तर वकील म्हणून आज तुम्हाला हेच सांगतो या व्हिडिओद्वारे की हो पॉवर ऑफ पटाणी जर अशा पद्धतीचं केलं असेल आणि तुम्ही बिल्डरकडून घेतलं असेल आणि व्यवहार पूर्ण करून फ्लॅटचा ताबा घेतला असेल आणि स्वतंत्रपणे ताबेखत घेतलं असेल ताबे खत घेऊन घेतलं असेल फक्त आता तुमच्याकडे खरेदी खत नाही आहे पण त्याऐवजी हा दस्त पॉवरापटणी तयार करून घेतला असेल तर काळजीची गरज नाही जेव्हा केव्हा भविष्यात खरेदी खताची नोंदणी सुरू होईल तेव्हा या पॉवरापटणीद्वारे तुम्ही तुमचं खरेदी खत रजिस्टरकडे नोंद करून घेऊ शकता आणि दोन्ही सह्या तुम्ही स्वतः मारू शकता कुठलीही अडचण येणार नाही हे ट्रान्झॅक्शन ॲप लीगल लिगल ट्रान्झॅक्शन राहील कायद्याला धरून राहील त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही फक्त प्रश्न एवढाच आहे की हे फ्लॅट कायदेशीर होतील की नाही याबद्दल मी सांगू नाही शकत पण असा दस्त केला असेल तर त्या दस्ताच्या लिगल वॅलिडिटीबद्दल मी सांगू शकतो हा पॉरापटणी दस्त मी जे आत्ता सांगितलं त्या पद्धतीने काम करतो आणि तो चालेल काही अडचण येणार नाही तर ही आहे कायदेशीर तरतूद तर मित्रो तुमच्यासाठी असंच मी कायद्याशी संबंधित वेगवेगळे व्हिडिओ आणत राहीन कायद्याचं ज्ञान वाढवण्यासाठी माझं लिगल चॅनल कायदेभान पाहत राहा आणि अजून एक महत्त्वाची सूचना ज्यांना कोणाला माझ्याशीच थेट संपर्क करून कायदेशीर सल्ला घ्यायचा आहे ते मला फोन करू शकतात पण फोन करण्याआधी मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सूचना दिली आहे ती सूचना वाचा तिथे काही अटी शर्ती सांगितल्या आहेत त्या नीट वाचा आणि त्या पद्धतीनेच अटी शर्तीचं पालन करून मला फोन करा मी तुमचा कॉल घेईन आणि तुम्हाला कायदेशीर सल्ला देईन थँक्यू बाय